नमस्कार. अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण आणि ड्रग्स रॅकेटवरून सत्ताधारी शिवसेना आणि अभिनेत्री कंगना राणावत यांच्यामध्ये वाद सुरू आहे. महापालिका कर्मचाऱ्यांनी कंगनाच्या कार्यालयावर तोडक कारवाई केल्याने संतप्त झालेल्या अभिनेत्री कंगना राणावतने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवलेली पाहायला मिळत आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा विकून शिवसेनेची सोनिया सेना झाली आहे अशी कडवट टीका अभिनेत्री कंगना राणावतने यावेळी केली आहे. तर यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एकेरी भाषेत संबोधत आव्हान देऊन अवघे काही तास उलटले नाहीत तोच कंगनाने पुन्हा एकदा शरसंधान साधले आहे. श्री बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या विचारसरणीवर शिवसेना निर्माण केली आज तीच विचारधारा सत्तेसाठी विकली आहे आणि शिवसेनेची सोनिया सेना झाली आहे. ज्या गुंडांनी माझे घर माझ्या मागे फोडले त्यांना नागरी संस्था म्हणू नका, संविधानाचा इतका मोठा अपमान करू नका असे ट्विट कंगनाने यावेळी केलं आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेससोबत केलेल्या हातमिळवणीवरून कंगनाने यावेळी निशाणा साधलेला आहे. अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी जीवन मराठीला सबस्क्राईब करा. ह्या व्हिडिओबद्दल काही प्रतिक्रिया असतील तर आमच्या कमेंट सेक्शनमध्ये मांडायला विसरू नका. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.